14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता अपोलो फर्टिलिटी सेंटर सम्राट चौक सोलापूर येथे आयव्हीएफ पॉझिटिव्ह आणि डिलिव्हर्ड पेशंट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आमच्या रुग्णांना अविश्वसनीय प्रवासाचा उत्सव आहे. ज्यांनी आमच्या प्रगत प्रजनन उपचाराद्वारे यशस्वीपणे पालकत्व प्राप्त केले आहे, अपोलो सोलापूरचा प्रवास शेअर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. जिथे आमचे ध्येय आणि दृष्टी सहाय्य पुनरुत्पादक तंत्रज्ञान कायद्याचे पूर्ण पालन करून नैतिक आणि उत्कृष्ट काळजी प्रदान करण्यात दृढपणे रुजलेली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा समूहापैकी एक असलेल्या अपोलो हेल्थ अँड लाईफस्टाईल आणि अपोलो हॉस्पिटल समूहाचाच एक भाग असलेले अपोलो फर्टिलिटी महाराष्ट्रातील 3 सेंटर आहेत. सरासरी वर्षभरात 1,40,000 ग्राहकांना अद्ययावत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे 120 देशातील 37 दशलक्ष आहेत. अधिक ग्राहकांना अलौकिक स्वप्नपूर्तींचा आनंद मिळवून दिला आहे. आमचे केंद्र आयव्हीएफच्या यशासाठी ओळखले जाते. विशेषतः हायटेक होम बेबी रेड या यशाला आमच्या त्या दोन्ही सुविधा वंधत्व तज्ज्ञ समुपदेशक ऋणशास्त्रज्ञ आणि पूर्णतः सुसज्ज प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित स्टाफ व टीम वर्क कारणीभूत आहे, अशी माहिती डॉक्टर मीनल चिडगुपकर आयव्हीएफ वरिष्ठ सल्लागार अपोलो फर्टिलिटी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत डॉक्टर कीर्ती कटारे, सचिन शेटे, डॉक्टर मीनल चिडगुपकर उपस्थित होते. पॉझिटिव्ह झालेले पेशंट्स आम्ही उद्या बोलवलेले आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही आयव्हीएफचे सर्व अत्याधुनिक ट्रीटमेंट अपोलो फर्टिलिटी सेंटर येथे दिलेली आहे. तर या अपोलो फर्टिलिटीच्या जवळपास भारतात 22 शाखा आहेत आणि अपोलो फर्टिलिटी सोलापूर ही आशिया खंडातील सगळ्यात मोठा जो उद्योग समूह आहे अपोलो हेल्थ अँड लाईफस्टाईल ही त्याचीच एक शाखा आहे. तर एकाच छताखाली सर्व उपचार तपासण्या ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे आता पेशंटला सोलापुरातून पुणे मुंबई हैदराबाद इकडे जाण्याची गरज भासणार नाही. आणि अपोलो फर्टिलिटी येथे वंधत्व निवारणाकरता अनेक जोडप्यांनी मदत घेतलेली असून बऱ्याच जणांना गर्भधारणा प्राप्त झालेली आहे आणि अपोलो फर्टिलिटी सेंटरचा सक्सेस रेट पण जागतिक दर्जावर तुलनात्मक आहे. आणि ज्यांची उशिरा गर्भधारणा करण्याची भीती असेल किंवा कॅन्सर ट्रीटमेंटपूर्वी काही वेळेला क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे उसेट प्रिझर्वेशन जे आता करतात याबद्दल सुद्धा आपल्याकडे पूर्ण ट्रीटमेंट ती अवेलेबल आहे. या सर्व यशामध्ये कारणीभूत काय असेल तर या आमच्याकडे असलेल्या अत्याधुनिक सुविधा, आमच्या ट्रीटमेंट्स, समुपदेशन जे पेशंटला दिलं जातं, आमच्याकडे 24 आवर्स एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत, सुसज्ज लॅब आहे आणि नवनवीन आय व्ही एफ क्षेत्र हे त्याच्यामध्ये नवनवीन जे काही बदल घडत असतात ते आत्मसात करणं फार गरजेचं असतं, तरच तो सक्सेस रेट टिकून राहू शकतो. तर अशा प्रकारचे सर्व नवनवीन उपकरणं आम्ही वेळोवेळी आय व्ही एफ सेंटरमध्ये घेत असतो आणि त्यामुळे आमचा सक्सेस रेट हा इतक्या दर्जाचा राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला तुम्हाला सांगावी वाटते की जेव्हापासून ART तंत्रज्ञान म्हणजे जे ARP लॉ हा आलेला आहे तर त्यापासून त्या कायद्याचे पूर्ण पालन करून नैतिक आणि उत्कृष्ट काळजी आम्ही पेशंटना देत आहे. तर त्याबद्दल पेशंटनी साशंक राहावं, ARP कायद्याचं पूर्ण पालन या IVF सेंटरमध्ये केलं जातं. आणि एकच हे सेंटर आहे सोलापूरमध्ये की जिथे बॅच पद्धतीनं IVF केलं जात नाही, तिथे ज्या वेळेला पेशंटला नैसर्गिक पाळी येते तर त्या पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे काही प्रमाणामध्ये बॅच केल्यामुळे सक्सेस रेट थोडासा कमी होण्याची शक्यता असते. तर ते सुद्धा आम्ही पेशंटच्या दृष्टीनं, पेशंटच्या हॉर्मोन्सच्या दृष्टीनं आम्हीही त्यांना ट्रीटमेंट देत आहोत. म्हणून आम्हाला तुमच्या सगळ्यांपर्यंत हे पोचवावं वाटतं आणि हे जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी तुम्ही उद्या यावं आणि या उद्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत आणि जे